न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कोरोना या जीव घेण्या आजारामुळे प्रत्येक जण धास्तवला आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कोरोनाच्या आजाराबाबत सतर्कता बाळगणं महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन संगनमेर तालुक्यातील संगनमेर खोद ग्रामपंचायतने कोरोना आजाराविषयी जनजागरण मोहीम हाती घेतली आहे कोरोना व्हायरस संदर्भात जनजागरणाची मोहीम हाती घेऊन ग्रामपंचायत नागरिकांच्या शंकाचे निवारण करीत आहे Virus, कोरोना व्हायरस संदर्भात योग्य ती माहिती नागरिकांना देऊन त्यांची लक्षणे काय काय आहेत ते समजावून सांगत आपण कोरोना व्हायरस पासून यावर उपाययोजना सांगितल्या जात आहेत गावात बोर्ड फ्लॅक्स आदी जाहिरातीच्या माध्यमातून जनजागरण अभियान राबवण्याचे कार्य हाती घेतले आहे नागरिकांनी सुद्धा कोरोनाबाबत अफवा पसरू नये कोणत्याही गोष्टीचा भाऊ करू नये मात्र आरोग्याची काळजी निश्चितपणे घ्यावी खोकला सर्दी झाली तर नेमका उपचार कसा व कुठे घ्यायचा याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शन कुंजाल मॅडम यांनी केले आपण एकमेकांना लांबवरूनच नमस्कार करणे हात न मिळवणे सामनाने हात धुणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे बाहेरगावचा प्रवास टाळणे शिंकता खोकता रुमालाचा वापर करावा आवश्यकतेप्रमाणे मास्कचा वापर करावा आदी याबाबत बाबत सुद्धा जनजागरणाच्या माध्यमातून नागरिकांना ग्रामपंचायतीने जागृत केले आहे यावेळी संगमेर खुर्चे सरपंच अजित शिंदे गुलाब शेख ग्राम विस्तार अधिकारी सुभाष पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन उपाध्ये कोणालाही सर्दी खोकला किंवा ताप असेल तर ताप सदोतीस अंश शरीर पेक्षा जास्त असेल तर आता प्रत्येकाचे काही काही घरी थार्मोमीटर आहे आपल्याकडे सदोतीस अंशापेक्षा जास्त ताप असेल तर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळ्यांना यायचं आहे आपण यायचं आहे किंवा बाहेरगाववरून कोणी आलेला असून त्याला संशय सर्दी खोकला ताप आलेला असून ता तर त्या पेशंटला आपण सांगायचं आहे लपून ठेवण्यासारखं काही गोष्ट नाही आहे लपून ठेवला तर आपण आजार आपणच वाढवणार आहे पण त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आपणच आपली माहिती सांगायची